नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणात काँग्रेसला आर्थिक लाभ झाल्याचं संरक्षण मंत्री पर्रिकरांचं लोकसभेत निवेदन उत्तराखंड विधानसभेत येत्या दहा मे रोजी विश्वासमत चाचणी मात्र नऊ बंडखोरांना मतदान करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई राज्यातल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची वैधता उच्च न्यायालयाकडून कायम मात्र परराज्यातलं गोमांस बाळगणं हे आता गुन्हेगारी कृत्य नाही गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा केबीसी घोटाळ्याचं मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण याला पत्नीसह अटक आणि साखर कारखानदारांची एफआरपीला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली शेतकऱ्यांना मिळणार तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी काँग्रेसनं पैसे कमवल्याचं हो संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज लोकसभेत सांगितलं अगुस्ता प्रकरणी असलेल्या चर्चेमध्ये हस्तक्षेप करताना पर्रिकर यांनी ही माहिती दिली काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी चुकीची माहिती सभागृहासमोर ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं अगुस्ता प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा पणाला लावली म्हणाले आमच्या सरकारविरुद्ध या प्रकरणात कोणताही आरोप नाही आपण सीबीआयच्या तपासावर लक्ष ठेवून आहोत असंही त्यांनी सांगितलं पर्रिकर यांनी आज लोकसभेत अगुस्ता प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम सांगून निवेदन दिलं अगुस्ता कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये बदल केल्यानं इतर कंपन्या स्पर्धेतून आपोआपच बाद झाल्या असंही पर्रिकर म्हणाले इसमे केवळ अगस्ता वेस्टलँड जो कंडिशन मीट नाही हो हो गई, दी गई लेकिन एस नाइन्टी को ये रिहाई नहीं दी गई एक्चुअली ये बहुत इंपॉर्टेंट क्लॉज है क्योंकि 75 से जब आप कंसेशन देते हैं कभी रेयरली यूज करने वाला क्लॉज है पावर्स एक्स्ट्रा ऑर्डनरी पावर्स टू बी यूज इन द रेयर कंडीशन यू कैनॉट गिव इट इन अ रिजल्टेंट सिंगल वंडर केस या प्रकरणात ज्यांची नावं पुढे आली त्यापैकी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी आणि उद्योजक गौताम खेतान या तुलनेनं कमी महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यापेक्षाही जास्त महत्वाच्या व्यक्तींविषयीचे धागेदोरे शोधायला हवेत असंही मंत्री म्हणाले या प्रकरणाची चौकशी बोफूर्स प्रमाणे होऊ सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून होत असलेल्या तपासाच्या प्रगतीवरती सरकारचं लक्ष आहे असं पर्रिकरांनी सांगितलं कंपनीकडून एकोणचाळीस अब्ज ऐंशी कोटी युरो नुकसान भरपाई वसूल केली जाईल असंही म्हणाले पर्रिकरांचं निवेदन सुरू असताना काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला त्यावर काँग्रेस सदस्य सत्य सहन करू शकत नाहीत असा शेरा पर्रिकर यांनी मारला राज्यसभेत आज केंद्र सरकारकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला केंद्र सरकारविरोधात फलक झळकावून काँग्रेस सदस्यांनी हौद्यामध्ये उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे राज्यसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं दरवर्षी देशातल्या तीन हजार हेक्टर एवढ्या लागवडीयोग्य जमिनीचं नुकसान होतं मात्र ही परिस्थिती अद्याप चिंतादायक बनलेली नाही असं केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बलिया यांनी आज राज्यसभेत सांगितलं सिंचन व्यवस्था चांगली असणाऱ्या ठिकाणी पीक घनतेमध्ये वाढ झाल्याचं सा ते म्हणाले देशातली फक्त पंचेचाळीस जमीन सिंचनाखाली आहे ही आपली मोठी समस्या आहे असंही म्हणाले अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी इटलीतल्या न्यायालयानं निर्णयामध्ये ज्यांच्या नावांचा उल्लेख आहे त्या राजकीय नेत्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीआयकडून उत्तर मागवली आहेत याबाबत एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती शिवकिर्ती सिंह यांच्या पीठासमोर झाली त्यावेळी न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीआयला नोटीसा जारी केल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार देशाच्या लोकशाहीची पाळ्यामुळं नष्ट करत आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे काँग्रस्त्रि आज नवी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर संसद इथं केंद्र सरकारच्या विरोधामध्ये लोकशाही बचाव मोर्चा काढला भाजपानं खोटी स्वप्न दाखवून सत्ता मिळवली आणि शेतकरी आणि तरुणांची घोर निराशा केली असा आरोप गांधी यांनी केला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते या मोर्चामध सहभागी झाले राहुल गांधी यांनीही यावेळी सरकारवर टीका केली दरम्यान काँग्रेसच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केले यावेळी सत्तारूढ पक्षाच्या खासदारांनी अगुस्ता वस्टलँड खरेदीसंदर्भात विरोधी फलक झळकावले काँग्रेस भ्रष्ट लोकांचा बचाव करत असल्याचा आरोप संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावेळी केला देशातल्या पायाभूत सुविधा निर्मितीचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून सहा लाख कोटी रुपयांच्या नऊशे महामार्ग प्रकल्पांवरती लक्ष ठेवत असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीमध्ये वाहतूक क्षेत्रासाठी माहिती तंत्रज्ञान या कार्यक्रमात बोलत होते या नऊशे प्रकल्पांवर लक्ष ठेवल्यामुळे आपण कार्यक्षमता वाढवू शकलो तसंच प्रकल्पांची प्रगतीही जाणून घेता येते असं गडकरी म्हणाले सध्याच्या सरकारनं कार्यभार स्वीकारला तेव्हा प्रलंबित असलेल्या तीन पूर्णांक आठ लाख कोटी रुपयांच्या चारशे तीन प्रकल्पांपैकी बहुतेक प्रकल्प सरकारनं मार्गी लावले असल्याचं त्यांनी सांगितलं देशभरातल्या तीनशे ऐंशी टोलनाक्यांवरती ई टोल प्रणाली लागू केल्यानंतर पैसा आणि वेळ या दोन्हीमध्ये बचत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला उत्तराखंड येत्या दहा रोजी विश्वासमत चाचणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्याची तयारी केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दर्शवली माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना विधानसभेत बहुमत आहे का याबद्दलची चाचणी घेण्याबाबत तपास करण्याचे निर्देश न्यायालयानं मंगळवारी केंद्र सरकारला दिले होते मात्र नऊ बंडखोर आमदारांना या विश्वासमत चाचणीमध्ये मतदान करता येणार नाही असंही न्यायालयानं ना स्पष्ट केलं आहे राज्य सरकारनं लागू केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता मुंबई उच्च न्यायालयानं आज कायम ठेवली त्यामुळे राज्यात यापुढेही गोवंशबंदी हत्याबंदी कायदा लागू राहणार आहे मात्र हा निर्णय देतानाच परराज्यातून गोमांस आणून त्याचा वापर करणं हे गुन्हेगारी कृत्य ठरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन कायद्यातली तरतूद उच्च न्यायालयानं रद्दबातल केली त्यामुळे परराज्यातून आणलेल्या गोमांसाचा वापर करायला परवानगी मिळाली तसंच या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या आरोपीला निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःहून पुरावे देण्याची तरतूदही आज रद्द करण्यात आली न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती गुप्ते यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला गेल्या वर्षी राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला या कायद्याअंतर्गत गोवंश हत्या गोमांस विक्री गोमांस बाळगणं त्यांचं सेवन करणं यावर बंदी घालण्यात आली या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यापैकीच एका याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं आज हा निर्णय दिला आज रद्दबातल केलेल्या दोन तरतुदी विरोधात आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले या दोन गोष्टीच्या संदर्भात आम्ही आमच्या वकिलांचं अभिमत घेऊ आणि आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ जे लोक ही टीका करत होते की हा कायदा असंवैधानिक का आहे कुठल्या तरी समाजावर कुठल्या तरी धर्मावर कुठल्या तरी रूढींवर हल्ला करण्याकरता तयार करण्यात आला आहे आणि आम्ही सातत्याने सांगितलं की याचा कुठल्याही धर्माशी कुठल्याही जातीशी कुठल्याही पंथाशी संबंध नाही तर भारताच्या संविधानाशी याचा संबंध आहे आज आमची ती भूमिका उच्च न्यायालयाने योग्य ठरवली आहे याचा मला आनंद आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुनरुच्चार केला बीड इथं आयोजित दुष्काळी परिषदेत ते बोलत होते सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही दुष्काळावरून लक्ष हटवण्यासाठी स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाडा या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं गोहत्याबंदी कायदा करताना सरकारनं सर्व जिल्ह्यांमध्ये सा गोशाला उभा करू असं सांगितलं होतं मात्र कुठल्याही जिल्ह्यामध्ये गोशाला नसल्यानं शेतकऱ्यांनी भाकड जनावरं कुठं न्यायची असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला विधान परिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे आदी यावेळी उपस्थित होते दरम्यान दुष्काळाच्या स्थितीमध्ये सर्वांच्या मदतीनं जलस्रोत वाढवण्याची गरज असल्याचं पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यामध्ये दुष्काळी भागाचा दौरा करताना सांगितलं सर्वपक्षीय निधीच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातल्या भूतवडा तलावातून गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे पवार यांनी या कामाची पाहणी केली धनंजय मुंडे हे देखील त्यांच्यासोबत होते गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी घोटाळ्यातला मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती या दोघांना आज सकाळी मुंबई विमानतळावरून नाशिक पोलिसांनी अटक केली काही दिवसांपूर्वीच या घोटाळ्याचा तपास नाशिक पोलिसांनी करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता भाऊसाहेब चव्हाण पत्नीसह भारतात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या आधारावरती पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली याबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली कारवाई अशी झाली आपल्याकडे माहिती थोडीशी होता ते आज येण्याची शक्यता आहे म्हणून मुंबई एअरपोर्टला दोघांनी बाबासाहेब चव्हाण आणि त्यांची पत्नी दोन्ही आपला केबीसी केसमध्ये आरोपी आहे वॉन्टेड फाय जी आरोपी आहे आमच्या टीम काल रात्रीपासून मुंबई एअरपोर्टला ठेवले होते नाशिक सिटी पोलिसांची टीम आणि या टीम आणि इमिग्रेशन दोन्ही कोऑर्डिनेट करून सिंगापूरवरून येणार आहे असं माहिती होता आणि सिंगापूर फ्लाईट ची आम्ही चेक केले पॅसेंजर मॅनिफेस्ट चेक केले त्यांचे नाव पण होता ते म्हणून आम्ही कात्री झाला ते नक्की येणार आहे म्हणून आणि ते इमिग्रेशन अथॉरिटी सोबत संपर्क मध्ये राहून ते दोघांनी बरोबर आम्ही ताब्यात घेतलं होतं आणि पुढचा तपास असं राहील तर अटक झालेला आहे दोघांना अटक केलेली आम्ही नाशिक पोलिसांनी यापुढे आणखीन काय त्यांच्याकडनं संपत्ती आहे का या गुन्ह्याची संबंधित संपत्ती सगळ्याला आम्ही शोधून आम्ही अटॅच करणार आहोत ताब्यात घेणार आहोत आणि ते सगळं झाल्यानंतर आता पुढच्या टप्प्यामध्ये गुंतवणूकदारांना कसा पैसा लवकरात लवकर ते मिळेल या दृष्टीने आम्ही कायद्याच्या असलेल्या कायद्याचे विश्लेषण करून ते त्या दृष्टीने सुद्धा आम्ही तपास करणार आहोत नाशिक गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सचिन गोरे यांनी चव्हाण दाम्पत्याला अटक करून नाशिकला आणलं यासंदर्भातल्या पुढील कारवाईबाबत त्यांनी माहिती दिली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीला विरोध करणारी साखर कारखानदारांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज फेटाळून लावली त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे केंद्र सरकारनं साखर कारखानदारांची बाजू न ऐकताच एफआरपी लागू केली आहे साखरेचे भाव सातत्यानं कोसळत असल्यामुळे न्यायालयानं एफआरपीच्या रकमेमध्ये बदल करावा अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती सरकारसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी या याचिकेला आव्हान शेतकऱ्यांची बाजू मांडली न्यायालयानं आज दिलेल्या निकालामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला असून एफआरपी जाहीर करण्याचा कालावधी कमी केला जाऊ शकतो का अशी विचारणाही न्यायालयानं केंद्र सरकारकडे केली आहे येत्या दहा आणि अकरा मे या दोन दिवशी संपूर्ण मुंबईमध्ये टक्क पाणी कपात करण्यात येणार आहे तानसा पश्चिम जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात येणार असल्यानं ही छत्तीस तासांची पाणी कपात लागू राहील असं मुंबई कळवलं आहे पाण्याचं दाब कमी असल्यानं पाणी वितरणाच्या टोकाकडील भाग उंचावरील विभाग आणि थेट पाणी पुरवठा होत असलेल्या थोडा अधिक परिणाम जाणवेल या काळामध्ये नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करावा आणि पाणी काटकसरीनं का वापरावं असं आवाहन महानगरपालिकेनं किंवा आहे सामाजिक क्रांतीचे उद्गाते बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारे जातीभेद अस्पृश्यता निवारण स्त्री सक्षमीकरण प्राथमिक शिक्षण अशा समाज कल्याणाच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीनुसार कार्य करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज पुण्यतिथी या निमित्त जनतेच्या या छत्रपतींना विनम्र अभिवादन चक्रधर स्वामींपासून ते संत परंपरा ज्योतिबा बाबासाहेब बाबा, बाबा आगरकर न्यायमूर्ती रानाडे अशी समाज सुधारकांची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे यात राजर्षी शाहूंचं योगदान मुलाचं राजसत्तेचा उपयोग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्धारासाठी करण्याचे दुर्मिळ गुण शाहूंमध्ये होते कट्टरपंथीयांच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यांनी सुधारणेचा वसा दिला रांगड्या स्वभावाप्रमाणे धडक निर्णय घेत क्रांतिकारक पावलं उचलली जी आजही मार्गदर्शक ठरतायत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शाहूंनी ठोस उपाययोजना केल्या अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली मागास वर्गीयांना नोकरीत आरक्षण दिलं याची यादी न संपणारी एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी शिक्षण क्रीडा सांस्कृतिक नियोजन आर्थिक सामाजिक सहकार असं कुठलंच क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाविना राहिलं नव्हतं हे सारं शतकापूर्वीच आणि आज पुरोगामीचा घोष होणाऱ्या महाराष्ट्रात काय घडतंय भेदाभेदाच्या वृत्तीतून एखाद्या समाजावर बहिष्कार घातला जातो आंतरजातीय प्रेमाच्या नुसत्या संशयावरून कवळ्या तरुणाची निर्घृण हत्या होते मागास समाजावर त्यातल्या महिलांवर अत्याचार होतात तरी समाज ढिम्म कालवा काला होत नाही त्यांच्या काळजात कधी आणि कशा ढासळतील या भीती प्रश्नांचा कल्लोळ संपत नाही एकविसाव्या शतकात आधुनिक पुरोगामी जगाचं प्रतिनिधित्व करत असताना माणूस होण्याचा विचार होईल का श्रेष्ठत्वाच्या पोकळ नादापायी दुसऱ्याला हिन लेखण्याची त्याच्या जीवावर उठण्याची वृत्ती उन्मळून पडायला हवी त्यासाठी सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करायची गरज आहे शंभर वर्षांपूर्वी आपल्या राजाने दाखवलेल्या मार्गावर आजही धड चालता येत नसेल तर आपल्या शिकण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं ठाकतय आता तरी पुरोगामित्वाची बेगड खरवडून माणूसपणाचा जागर करायची गरज आहे तीच ठरेल शाहूंना खरी आदरांजली शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवनातल्या त्यांच्या पुतळ्याला विधान, विधान उपसभापती वसंत विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत काळसे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातही आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूर शहरातल्या ऐतिहासिक दसरा चौकातल्या शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज त्यांना अभिवादन करण्यात आलं मातृदिनाचं औचित्य साधून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या आई आणि मुलीचा गौरव प्रेरणा पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि निलिमा कानेटकर गायिका राधा मंगेशकर भारती मंगेशकर लेखिका मनाली कुलकर्णी आणि स्मिता कुलकर्णी अभिनेत्री सखी गोखले आणि शुभांगी गोखले कथ्थक नृत्यांगना आदिती नाडगौडा आणि रेखा नाडगौडा पोलीस निरीक्षक कल्पना जगताप आणि रोहिणी जगताप मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे आणि अदिती तावडे या माय प्रेरणा पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे येत्या आठ रोजी वरळीच्या दूरदर्शन केंद्रामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे त्याचं थेट प्रसारणही करण्यात येणार आहे भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मराठीना हिंगिस या अग्रमानांकित जोडीनं माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आज झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये सानिया मार्टीन या जोडीनं वानिया किंग आणि आला कुद्रियत्सवा या जोडीचा सहा दोन सहा शून्य असा सरळ सेटमध्ये सहज पराभव केला अंतिम मा सानिया मार्टिना जोडीची कॅरोलिन गार्सी आणि क्रिस्तिडिनोविक या जोडीशी गाठ पडेल मात्र पुरुष दुहेरीमध्ये भारताचा महेश भूपती आणि फ्रान्सचा फॅब्रिक मार्टिन या जोडीचं आव्हान संपुष्टात हवामान गेल्या चोवीस विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला धुळे जिल्ह्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी ही गारपीट झाली विहीर इथं वीज कोसळल्यानं एकजण गंभीर जखमी झाला येत्या सहा वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जिल्हा प्रशासनानं महसूल यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होऊन काही ठिकाणी गाराही पडल्यात निलंगा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यामध्ये औंधा आणि कळंबनोरी तालुक्यामध्ये गारपीट झाली आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यामध्ये काही भागामध्ये आज दुपारी गारपीट झाली आहे येत्या छत्तीस तासामध्ये मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल याच काळामध्ये उर्वरित भागातलं तापमान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान पंचवीस नागपूर सदतीस आणि एकवीस पुणे अडतीस आणि बावीस औरंगाबाद अडतीस आणि सव्वीस नाशिक सदतीस आणि वीस कोल्हापूर छत्तीस आणि तेवीस रत्नागिरी चौतीस आणि पंचवीस सोलापूर एक्केचाळीस आणि अठ्ठावीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणात काँग्रेसला आर्थिक लाभ झाल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचं लोकसभेत निवेदन उत्तराखंड विधानसभेत येत्या दहा मे रोजी विश्वासमत चाचणी मात्र नऊ बंडखोरांना मतदान करायला सर्वोच्च न्यायालयाची मनाई राज्यातल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची वैधता उच्च न्यायालयाकडून कायम मात्र परराज्यातलं गोमांस बाळगणं हे आता गुन्हेगारी कृत्य नाही गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा केबीसी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण याला पत्नीसह अटक आणि साखर कारखानदारांची एफआरपीला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली शेतकऱ्यांना मिळणार तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गरज आहे ती एकात्मिक धोरणाची याबाबत मुंबईच्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशननं अहवाल तयार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच त्याचं प्रकाशन केलं या अहवालातल्या शिफारशींविषयी आणि एकात्मिक आणि एकात्मिक दुष्काळमुक्ती धोरणाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार